त्याच्यानंतर देवपूजेच्या भांड्यांबरोबर आपण काही ते गौरीमुख खोटे आहेत जे अगोदर आता मध्यंतरी लोक POP वगैरे वापरत होतात, परत लोक याच वस्तूकडे आलेत. जे पारंपरिक आपल्याकडे पितळी मुखवटे लागायचे जे दिसायला सुंदर अतिशय हेवी असतात, तसंच आपली जी देवपूजेची भांडी असतात सामान गडू वगैरे पहिले पंचपात्र हे तर रेग्युलर आहेतच. ह्याच्यामध्ये पण आपल्याला आकार आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला साईज स्टार्टिंग कुठली आहे? सर्व साईज उपलब्ध आहेत. साधारणपणे 300 रुपया 250 रुपयापासून ते अगदी 1800 रुपयापर्यंत त्याच्यामध्ये साईजेस येतात. ही एक अर्थी फार रेअर आहे ज्याला आपण 21 अर्थी म्हणतो. या पद्धतीने ही करायची असते दोन हातात पकडून, आणि जेव्हा आपण पूर्णपणे ही पेटवतो त्यावेळेस ते फार त्याचं सुंदर लुक येतो. बरोबर. पेटवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की सुरुवात करताना सर्वात पहिला जी बत्ती पेटवायची ती वरची बत्ती पेटवायची. काही लोक खालून सुरुवात करतात आणि मग वरती बत्ती पेटवताना त्रास होतो. बरोबर. तर स्पेसिफिकली हे दर्शकांना सांगावं वाटतं की आधी तुम्ही वरची लाईट करा आणि मग खाली 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 या. त्यामध्ये काही लोकांनी अगोदरपासून जे वापरण्यात आलेले होते ते हे डबे पितळेचे, त्याच्यामध्ये देवाचं काही सामग्री असायची, देवाचे दागिने असायचे, ॲज वेल स्वतःचे दागिने असायचे, ते ठेवायला लोक यूज करायचे. हे कंटेनर्स ट्रॅव्हलिंगमध्ये पण बरे पडायचे, एखाद्या कपड्याच्या घडीमध्ये पण बसतात म्हणून ते घेतले जायचे. प्लस उभे डबे जे आहेत ते आपल्या रेग्युलर यूजसाठी आहेत. जे स्टील गोपाल भोग म्हणून आहे ह्याच्यामध्ये फक्त आपण जे देवाला नैवेद्य देतो तर देवाचंच ताट, देवाचीच वाटी, देवासाठीच वेगळा असा छोटासा ग्लास आणि चमचा, ज्यामध्ये स्टीलमध्ये आणि पितळेमध्ये दोन्ही प्रकारचे आपण म्हणतात ना ताट व्हरायटीजमध्ये आहेत. तर हे पाहू शकतात आरतीसाठी काहीतरी स्पेशल आपल्या लाडक्या बाप्पासाठी जेव्हा आपण आरती करतो तेव्हा या घुंगरूंचा सुंदर असा आपल्याला मयूर आवाज ऐकू येणार आहे. हे बघू शकतात वाजवल्यावर अशा प्रमाणे त्याचा आवाज येतो आणि खूप सुरेख वाटतो जेव्हा हा आवाज येतो. आणि ह्यांची काय किंमत आहे? साधारण 60 रुपये 70 रुपये जोडीपासून आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा तुमच्यासाठी मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर जसं की आता आपण या महिन्यामध्ये ना पूर्ण गणपतीची सिरीज करतो आहे, तर यामध्ये आपण तुम्हाला गणपतीला लागणारी मकर ज्वेलरी तसंच गणपतीच्या मूर्त्या सुद्धा दाखवल्या आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती पूजेला लागणारी देवपूजेची भांडी सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर खामकर हे मसाल्यांसाठी आणि मिरचींसाठी फेमस आहे, तसंच खामकरांचं पितळेचं आणि देवपूजेच्या भांड्यांचं तसंच होम अप्लायन्सेसचं सुद्धा एक शॉप आहे. तर आपण आज ते विजिट करणार आहे. इथे कसं यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारची देवपूजेची भांडी आणि समया आणि इतर वस्तू तुम्हाला पाहता येतील. तर ह्यामध्ये आपण तुम्हाला स्टार्टिंग रेंज आणि त्यांचे साईजेस तर सांगणारच आहेत. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण भेट देत आहे खामकर आशा स्टील सेंटर. तर इथे कसं यायचं आहे, तर ही आपली गणेशनगर आहे. इथे बाजूला बघू शकतात दिगंबरा आर्ट्स आहे. त्याच लाईनमध्ये आपण इथे ना लालबागच्या राजाचं दर्शन घेतो. इथे मुखदर्शनाची लाईन असते. त्याच लेनमध्ये इथे आपल्याला खामकर आशा स्टील सेंटर हे पाहायला मिळणार आहे. तर इथे आपण आता देवपूजेची भांडी आणि इतर होम अप्लायन्सेस पाहणार आहेत. तर आता आपण खामकर आशा स्टील सेंटर ह्यांना विजिट करतो आहे. तर इथे आपण आता ना परेश खामकर यांना भेट देणार आहे. तर हाय भाऊ. नमस्कार. तर आज आपण आपल्या व्ह्यूअर्सला ना पितेची आणि तांब्याची जी देवपूजेला लागणारी भांडी आहे ना ती दाखवणार आहे. तर तुमच्याकडे काय काय व्हरायटी आहे ती तुम्ही एकदा दाखवाल का? व्हरायटी म्हटला तर अगदी स्टार्टिंग पासून अगदी जी देवपूजेला लागणारी भांडी आहे जी जुनी लागायची पारंपरिक ऍज वेल ऍज आता जे नवीन ट्रेंड आलेला आहे त्या पद्धतीची दोन्ही टाईपची भांडी आपण ठेवलेली आहेत. पितळेची ताटं जी आहेत पूजेची त्याच्यापासून सुरुवात जर आपण केली तर त्याच्यामध्ये बरेच व्हरायटी येते, बरेच सायझेस येतात, बरेच वेगळे आकार येतात, डिझाईन्स येतात, वेट असतं, काही कमी वेट लागतं लोकांना, काही लोकांना जड होतं हातामध्ये, काही लोकांना लाईट वेट हवं असतं. तर तीही सगळी सोय आपल्याकडे आहे. लाईट वेट, हेवी वेट दोन्ही आहेत, सायझेस सर्व प्रकारचे आहेत. काही लोकांना इनबिल्ड लागतं तर त्यासाठी पण आपण अशी ताटं बनवलेली आहेत ज्याच्या आतमध्ये सगळी सामग्री ऑलरेडी सेटअप करून ठेवलेली आहे. म्हणजे फक्त आपण बत्ती लावायची, आपली सामग्री भरायची आणि देवपूजेसाठी तयारी. त्यामध्ये स्टीलमध्ये आणि पितळेमध्ये दोन्ही प्रकारचे आपण म्हणतात ना ताट व्हरायटीजमध्ये आहेत. तसंच ह्याला बघू शकतात इथे मस्त असं घुंगरू आहेत आणि छान असे इथे कुंकू हळदसाठी परत निरंजन प्रसाद हळदी कुंकू असं सर्व वस्तू आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. तसंच फुलं ठेवू शकतो आणि छान असं ओवाळणीचं ताट आहे. ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे? तरी याची स्टार्टिंग रेंज जी आहे ती 500 रुपयापासून असते, त्याच्या पुढे जाते. आणि सेकंडली या सगळ्या गोष्टी आहेत, मेनली काही गोष्टी अशा आहेत ज्या लेकर केलेल्या आहेत. म्हणजे जो मेन त्रास असतो लोकांना की तांबा पितळेची भांडी घासायची कशी, काळी पडतात, त्याच्यासाठी आपण एक लॅमिनेशनची जशी कोटिंग असते तसं लेकर कोट केलेलं आहे बहुतेक वस्तूंना, त्याच्यामुळे तोही एक प्रश्न सुटलेला आहे. आता घासायचाही काही लोकांना अडचण येईल किंवा त्रास होईल, गैरसोय होईल असं काही नाही आहे.
जसं आपण वापरू त्या हिशोबाने आपण ते मेंटेनही करायला आपल्याला ते सोपं केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये आता आपण पुढे बघितलं तर तांबे, तांब्यांमध्ये पण व्हरायटीज बऱ्याच आहेत. फिरकीवाले तांबे जे मध्यंतरी अगदी काळांच्या ओघात गायबच झाले होते. बरोबर, तर ह्याला मस्त असं झाकण आहे. हो, झाकण आहे. लोक गंगा जळ वगैरे ठेवायला घेतात. बरोबर, तीर्थस्थानावरती. आणि ह्याच्यामध्ये साईजेस पण आहेत ना आपल्या? हो, साईजेस आहेत त्याच्यात. बऱ्यापैकी 4-6 साईजेस येतात. प्लेन येतात, त्याच्यामध्ये विदाउट झाकणावाले जे असतात त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. हा बघू शकता, हा वेगळा आहे. हा वेगळा आहे आणि लोटा म्हणतात. ओके, आणि हा गोलवाला आहे. आणि हे बघू शकता अगदी प्लेन आहे, म्हणजे कोणाला घासायचा कंटाळा असतो त्यासाठी मस्त मस्त वरच्यावर घासलं की झालं. तसं काही इथे बघू शकतात डिझाईन्स वाले आहे. काही तर अशा ज्याच्याबरोबर स्वस्तिक ओम वगैरे आहे, देवघरात जेव्हा आपण ठेवतो गंगा जळ वगैरे त्यासाठी पण आहे. त्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहेत. हेवीमध्ये आहेत, जसे आपण ते बघितले लाईट मध्ये, तसे हेवी मध्ये पण काही. हे बघू शकतात, हे थोडे जड आहेत. आणि ह्याच्यावर बघू शकतात बारीक असे नक्षीकाम केलेलं आहे. हे पण खूप सुरेख आहे. ह्याच्यामध्ये बघू शकतात ही एक साईज आहे आणि ही एक साईज आहे. तसंच हा पण बघू शकतात खूप सुरेख आहे. हा एक फार उत्तम दर्जाचा आहे. ह्याच्यामध्ये कलाकृती थोडी वेगळीच आहे. बुटाची नक्षी आहे साईडला, प्लस हेवी आहे. बरोबर, बघू शकतात खूपच जड आहे, छान. यामध्ये पण आपल्याला साईजेस मिळतील. त्याच्यामध्ये पण साईजेस मिळतील. प्लस हे एक दुसरा आहे. हा खूप सुंदर आहे. कडा नाहीये. ज्या लोकांना कडेवाले तांबे हवे असतात त्यांना हे आपण देतोच. हे ज्यांना कडा नको असते त्यांच्यासाठी पण होऊन जातो. आपण खूप सुरेख आहे, पाहू शकतात. आणि जड आहे. तसंच आपली जी देवपूजेची भांडी असतात, सामान, गडू वगैरे, पहिले पंचपात्र, हे तर रेग्युलर आहेतच. ह्याच्यामध्ये पण आपल्याला आकार आणि साईज. ह्याच्यामध्ये पण आपल्याला साईज स्टार्टिंग कुठली आहे? सर्व साईज उपलब्ध आहेत. साधारणपणे 300 रुपया 250 रुपयापासून ते अगदी 1800 रुपयापर्यंत त्याच्यामध्ये साईजेस येतात. वेट पण येतं. काही लोकांना कमी वेट असतं हवं असतं, काही लोकांना हेवी वेट लागतो. त्या हिशोबाने पण आपण कस्टमाइज त्यांना देतो करून. त्याच्यानंतर देवपूजेच्या भांड्यांबरोबर आपण काही ते गौरीमुख खोटे आहेत जे अगोदर आता मध्यंतरी लोक पीओपीचे वगैरे वापरतात. परत लोक याच वस्तूकडे आलेत. जे पारंपरिक आपल्याकडे पितळी मुखवटे लागायचे, जे दिसायला सुंदर अतिशय हेवी असतात, एकदा तुम्ही हे घेतलात की कमीत कमी 15-20 वर्ष तरी लोक ते त्याची ड्युरेबिलिटी तेवढी असते, लाईफ तेवढी असते. हे रंगवून जर घेतले तर कारखानदार जे असतात, गरबडीचे कारखानदार, ते रंगवून देतात. ह्याच्यामध्ये आणखीन एक व्हरायटी येते. आता हे राऊंड आहे, हेवी आहे. दुसरी आणखीन एक येते जी स्केल चपटी असते अशी, ती या पद्धतीची असते. हे बघू शकतात अशा प्रकारचा सुद्धा मुखवटा तुम्हाला पाहायला मिळेल. हा ऍक्च्युली नारळ इथे ठेवून लावून पॅक करून नंतर पुढे साडी वगैरे नेसवून कळशीवरती किंवा बांबूचा एक स्टँड असतो त्याच्यावरती हा प्लेस केला जातो. बरोबर, ही पद्धत फार पूर्वीची आहे, पण तरी पण ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तसंच देवाच्या इतरही मूर्त्या आहेत, पंचधातूमध्ये आहेत, पितळेमध्ये आहेत, लेकर कोट केलेले आहेत. तर पाहू शकता छोट्यापासून मोठ्या रेंजमध्ये आपल्याला इथे बाप्पाची, तसेच लक्ष्मीची, तसेच अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि एकदम स्वस्त दरामध्ये यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काही लोकांनी अगोदरपासून जे वापरण्यात आलेले होते ते हे डबे पितळेचे. त्याच्यामध्ये देवाचं काही सामग्री असायची, देवाचे दागिने असायचे, ऍज वेल स्वतःचे दागिने असायचे, ते ठेवायला लोक यूज करायचे. हे कंटेनर ट्रॅव्हलिंगमध्ये पण बरे पडायचे, एखाद्या कपड्याच्या घडीमध्ये पण बसतात, म्हणून ते घेतले जायचे. प्लस उभे डबे जे आहेत ते आपल्या रेग्युलर यूजसाठी आहेत, जे स्टीलमध्ये लोक वापरतात. आता पुन्हा पितळीकडे तांब्याकडे वळत आहेत त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पण एन्टायर रेंज मिळते तुम्हाला. पितळी डबे मिळतात, टोप मिळतात, आणखीनही पराती आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या काळाच्या ओघामध्ये गायब झालेल्या होत्या, आता परत आपल्याकडे रिस्टोर केलेल्या आहेत. आपण तर बघू शकता जसे आपण सगळेजण स्टीलकडे वळत होतो, त्याचनंतर परत आता आपण यांना पिते तांब्याकडे वळत आहे. तर त्यासाठी लागणारे ताटापासून ते कढईपर्यंत सगळी टोटल रेंज आहे. बरोबर, म्हणजे घरात जे पण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जी भांडी लागतात ती सर्व भांडी आता आपल्याला पितळेमध्ये उपलब्ध आहे. तर ती सुद्धा अगदी मोठे टोप वगैरे लागतात जे कलई करावे लागतात. आपण ते कलई तयार करून ठेवलेले आहेत. कलई सकट पण मिळतील, ऍज वेल एज विदाऊट कलईचे जे प्युअर मध्ये असतं जी सेक्टर ते पण अवेलेबल आपल्याकडे आहे. ओके, हे एक दुसरं गोपाल भोग म्हणून आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपण जे देवाला नैवेद्य देतो तर देवाचंच ताट, देवाचीच वाटी, देवासाठीच वेगळा असा छोटासा ग्लास आणि चमचा या पद्धतीने सेट तयार केलेले आहेत. जे आपण म्हणजे आपण युजुअली काय करतो, देवाची भांडी सेपरेट नसतात, कमी लोकांकडे असतात. जरी असली तरी जे नैवेद्य आपण दाखवतो ते रेग्युलर याच्यामध्ये दाखवतो. तर हे नैवेद्यासाठी स्पेशल केलेले आहेत, म्हणजे बाप्पासाठी बाप्पाचा सेट वेगळा आहे. बरोबर, त्याच्यासाठी हे स्पेशल केलेले आहेत. आणि हे उत्तम दर्जाचं पितळ आहे, ज्याला आपण लेकर केलेलं आहे. त्याच्यामुळे ती शाईन वगैरे जी आहे ती कायमस्वरूपी राहते. नेक्स्ट गोल्ड,
खूप सुरेख आहे, खूप सुरेख आहे हे पटात. बरोबर चमचा आहे, वाटी आहे, पेला आहे आणि छान असं युलूचा ताट आहे बघू शकतात आपल्या गोडगोड बाप्पासाठी. हे खूप सुंदर सेट आहे. याची काय स्टार्टिंग रेंज आहे? याची स्टार्टिंग रेंज 550-600 पासून आहे. त्या व्यतिरिक्त आता काही दिवे आहेत, पंचारती आहेत, मोठे दिवे येतात. मोठ्या दिव्यांमध्ये हे 1.5 लिटरचा जो दिवा असतो तो साधारणपणे 5-7 दिवसाचे गणपती असतात. बरोबर, एकदा भरल्यानंतर ते कंटिन्युटी त्याची राहते, परत रिफिल करायची गरज लागत नाही. ओके, तर ह्याला ह्याच्यामध्ये तेल भरून ठेवायचं आणि इकडे आपण वात लावून ते भरायचं आणि पेटत राहणार आहे. वात येते त्या वातीमध्ये मध्ये सक्शन करून कायमस्वरूपी चालू राहतो. ओके, तसंच इथे हे आपण काहीतरी नवीन पाहू शकतो. हे बघू शकतात पंचारतीमध्ये नवीन एक प्रकार काढला आहे, ह्याला ड्रोन म्हणतात. ही ड्रोन पंचारती आहे. जी आपली रेग्युलर पंचारत असते ती साधारण या पद्धतीची असते. बरोबर, त्याच्यामध्ये हा ड्रोन आणि ही एक मयूर पंचारत नवीन आलेली आहे. म्हणजे ते अंगठ्याला सपोर्ट करायला मयूर दिलेला आहे आणि पंचारत आहे. ही बघू शकता, ही पण खूप सुरेख आहे, छान खोल आहे बघू शकता. त्याच्यात बरोबर आपण प्रॉपर असं तेल वगैरे ठेवू शकतो. तसंच ह्याच्यामध्ये बघू शकता दिव्याच्या स्वरूपांमध्ये केलेली आहे. ही पण खूप छान आहे आरतीसाठी वगैरे. आणि ही तर सुरेखच आहे, ह्याला एक वेगळा आकार आहे दिव्यांना, त्यामुळे खूप छान वाटते. हे थोडं फ्लोरल पॅटर्न आहे बघू शकतात, खूप सुरेख वाटतंय हे पण. आणि ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? ह्यांची स्टार्टिंग रेंज आहे 750 पासून. ओके, तर बघू शकतात आणि छान हेवी आहेत मुख्य म्हणजे. त्यानंतर आता इथे आपण बघतोय जसं की टी कॉफी आपण जे पितो, तर आपण हे रेग्युलरली आता पितळेच्या वाटी आणि पेल्यामध्ये पिऊ शकतो. कॉफी रेस्टॉरंट बरेचसे आहेत, जसं की मुत्तुस्वामी आहे दादरला, त्या ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉफी सर्व्ह केली जाते. ते आपल्याकडचेच प्रोडक्ट्स आहेत जे त्या लोकांनी घेऊन गेलेले आहेत स्पेशल कॉफी सर्व्ह करायला. उलटीवाले यूज करतात. त्याच्यामध्ये पंचपाळा आहेत, ज्याच्यामध्ये हळद पिंजर वगैरे आपण ठेवतो. त्याच्यामध्ये पण दुसरे साध्या डिझाईन्स, रेग्युलर डिझाईन्स आहेत. असं एक नवीन आलेलं आहे, हे जे भांडं आहे ह्याला उरली म्हणतात. काही लोक याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावरती फ्लॉवर्स टाकतात आणि दिवे लावतात. फ्लोटिंग फ्लॉवर्स वगैरे आपण टाकून करू शकतो, डेकोरेटिव्ह आयटम आहे. बरोबर, हे आपण असं दरवाजात वगैरे ठेवू शकतो. आतापर्यंत हे रेग्युलर शेप मध्ये यायचं, ज्याला दोन साईडला कडी असायची. बरोबर, ते आहेत एज वेल एज हे पण आहे. ह्याला मस्त छान असे हत्ती दिलेले आहेत बघू शकतात वरती. आणि इथे पण बघू शकतात हत्तींच्या तोंडाचे स्टँड आहे, त्यामुळे खूप सुरेख वाटतं. आणि याच्यामध्ये आपल्याला साईजेस पण मिळतील. सर्व साईज आपल्याला. तसंच हे एक आपण बघू शकतात केळीचं पान आहे जे पितळेमध्ये आहे, म्हणजे आपण बाप्पाला जेव्हा नैवेद्य दाखवतो तर त्यासाठी आपण युज करू शकतो. खूप मस्त आहे हे पण, छान वाटते बघू शकतात. ह्याच्यामध्ये आपल्याला मोठी साईज पण मिळेल. साईजही मिळेल आणि रेग्युलरली अगोदर स्टील मध्ये यायचं, आता पितळमध्ये आपण अवेलेबल. बरोबर, आता आपण स्टील आणि सेरामिक वगैरे पाहिले तर आता हे पितळेमध्ये सुद्धा यायला लागले. तर हे खूप छान आहे आणि हे टिकाव आहे. एक म्हणजे आपण एकदा घेतलं की हे आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो, तर ते आपलं एक बेनिफिट असतं आणि एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्याचबरोबर. तसंच आता इथे आपण काही भांडी पाहतोय, जसं की पितळेचे डबे आहेत मसाल्याचे. काही लोकांना ठस्यावाले आवडतात, त्याच्यावरती मठार वर्क आहे केलेलं. काही लोकांना प्लेन आवडतात तर आपण प्लेन वर्क पण आहे केलेलं. त्याला लेकर कोट केलेली आहे, म्हणजे तुम्हाला घासायचाही त्रास नाही. ओके, म्हणजे हे काळा नाही पडणार. आणि वाट्यांची साईज पण पाहू शकतात, बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे तुमचा 100 ग्रॅम मसाला आरामात ह्याच्यामध्ये बसतो. ह्याच्यात 100 ग्रॅम बसतो, ह्याच्यात 150 ग्रॅम बसतो बघू शकतात. हे थोडस उंच आहेत बघू शकतात आणि छान आहेत. म्हणजे डिझाईन पण छान आहेत त्यांची आणि जड आहेत. आणि ह्याच्यामध्ये चमचा पण दिलेला आहे बघू शकतात. आणि ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? ह्यांची रेंज तरी 1,500 आहे. ओके, त्याच्यामध्ये ते व्हाईट मेटलमध्ये आपल्याकडे आहेत आयटम्स. व्हाईट मेटलमध्ये पण आता जसं की तांबे आहेत, तांब्यांमध्ये पण प्रकार आहेत. प्लेन डिझाईन येते, काहींमध्ये अष्टविनायक येतात, काहींमध्ये लक्ष्मी येते. आणि हे काळे नाही पडत, नाही पडत. हे जितके तुम्ही वापरणार, इनकेस हा जर खाली पडला आणि जर ह्याला कुठे डॅमेज झालं तर हे जसा भाग चमकतोय तसा तो डॅमेज झालेला भागही चमकणार. ओके, म्हणजे जितका तुम्ही युज कराल तितका चांगला आहे, तितका चांगला तो चमकत जाणार. ओके, आणि हे पितळेपेक्षा स्वस्त पडतो? पितळेपेक्षा निश्चित स्वस्त. ओके, आणि ह्याची पॉलिश अशीची अशीच राहते. तर इथे पाहू शकता ह्यामध्ये ताट सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वाटी परत अगरबत्ती स्टँड आणि दिवा आहे. तर आपण आरतीसाठी सुद्धा हे वापरू शकतो बाप्पाच्या. खूप सुरेख आहे. याच्यामध्ये पण बघू शकता 2 साईज आणि पॅटर्न्स आहेत. हे पण खूप सुरेख आहे. तर तुम्हाला असं काय हवं असेल ना तर तुम्ही नक्की दादांच्या शॉपला व्हिजिट करा. काहीतरी नवीन आणि छान असं कॉन्सेप्ट आहे हे सिल्वर मेटलमध्ये. कारण आपण पितळ आणि तांब्या तर रेग्युलरली पाहत असतो. तसंच इथे बघू शकतात हे प्लेन सुद्धा येतात. ज्यांना दिवा वाटी नको असेल तर हे प्लेन आहेत. त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये पाहू शकतात स्वस्तिक आहे, तसं ओम आहे, श्री आहे, कलश काढलेला आहे पाहू शकतात. खूप सुरेख आहे हे पण. हे वजनाला लाईट येतो. बरोबर,
दिव्यांच्या सेक्टर्समध्ये आला तर दिवे आपले रेग्युलर दिवे जे असतात त्या व्यतिरिक्त जे वेगळे आहेत ते कमलदीप वगैरे आहेत याच्यामध्ये आलेले. त्याच्यामध्ये फार छोटी साईज पण येते, मोठी साईज पण येते, मोठ्यात मोठी ही साईज अवेलेबल असते. तर ही बघू शकतात, थोडंसं डिफरंट पॅटर्न आहे. ह्याला कमलदीप म्हणतात, हे कमळासारखं आहे आणि मधी ह्याला ना वात लावायची आहे आणि छान असं तेल सुद्धा भरपूर राहणार असं ही समईसारखं आहे बघू शकतात. आणि जड आहे मेन म्हणजे. आणि ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे? जर छोटी साईज घेतली आपण तर साधारणपणे 300-350 पासून रेंज स्टार्ट होते. मग आपण जशी मोठी साईज घेणार तशी ते रेट वाढत जाणार साईज वाईज. इथे पंचारती आहेत, हे डायमंड डिवे आहेत. डायमंड डिवेचा कॉन्सेप्ट चांगला आता लोकांना आवडलेलं होतं. म्हणजे आतमध्ये ज्यावेळेस आपण लाईट करतो पेटवतो त्यावेळेस त्याचा प्रकार फार सुंदर पडतो. राईट, त्याचा एक इफेक्ट येतो हे डायमंडचा. तर आपण रेग्युलरली असे ग्लासचे पाहिले आहेत तर हे आता बघू शकतात थोडे स्टोन्स मध्ये आलेले आहेत. हे पण खूप सुरेख आहे. तसंच हा पण बघू शकतात, कोणाकडे असं स्पेसचा प्रॉब्लेम असेल किंवा पंखे वगैरे लावत असाल आणि देवाची बत्ती भिजत असेल त्यासाठी हा खूप सुरेख असा ऑप्शन आहे. आणि हे आपण लटकू सुद्धा शकतो. हा कंदील आहे, फाणस याला म्हणतात. अगोदरच्या काळामध्ये हे बैलगाडीच्या खाली पण लावण्यामध्ये युज करतात. बरोबर. आता ते तुळशीपाशी पण लावतात म्हणजे वाऱ्याने बत्ती जाऊ, बत्ती जाऊ नये. तसंच हे एक मी नवीन बघतोय, ह्याच्यामध्ये हे गोल दिलंय बघू शकतात ग्लासचं. हे खूप सुरेख आहे. ह्याची काय कॉस्ट आहे? ऍपल दिवा आहे हा, साधारणपणे 750-800 पासून सुरुवात आहे. आणि छान जड आहे बेसिकली. हा मला खूप आवडला, मस्त आयटम आहे हे वालं बघू शकतात. त्याच्यामध्ये छोटी साईज घेतली तर अगदी 500 रुपयाला पण मिळते, पण ती फार छोटी येते. बरोबर. त्याचा लुक इतकं हे वाटत, ज्यांच्याकडे जागा कॉम्पॅक्ट आहे त्यांनी छोटी साईज घ्यावी. करेक्ट, हे खूप छान आहे. त्याच्यामध्ये आता पडद्या वगैरे आहेत पितळमध्ये, जे आपण फुलांसाठी वगैरे वापरतो बाप्पाच्या, ते आहेत. तर बघू शकतात ह्याच्यामध्ये आपण असं आहे ना फुलं वगैरे ठेवू शकतो बाप्पाच्या जवळ, किंवा याच्यात फ्रुट्स ठेवू शकतो आपण. छान अशा पर्डे आहेत ह्या बघू शकता. त्यामध्ये पण साईजेस आपल्याला अवेलेबल आहेत. ही एक अर्थी फार रेअर आहे, ज्याला आपण 21 अर्थी म्हणतो. या पद्धतीने ही करायची असते, दोन हातात पकडून. आणि जेव्हा आपण पूर्णपणे ही पेटवतो त्यावेळेस ते फार त्याचं सुंदर लुक येतो. बरोबर. पेटवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की सुरुवात करताना सर्वात पहिला जी बत्ती पेटवायची ती वरची बत्ती पेटवायची. काही लोक खालून सुरुवात करतात आणि मग वरती बत्ती पेटवताना त्रास होतो. बरोबर. स्पेसिफिकली हे दर्शकांना सांगावं वाटतं की आधी तुम्ही वरची लाईट करा आणि मग खाली 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 या. करेक्ट. तुम्हाला व्यवस्थित. आणि स्पेसिफिकली ही ना 21 दिव्यांची आहे, तर ही आपल्याला गणपतीकडे स्पेसिफिकली लोक वापरतात कोकणामध्ये आणि त्याचं एक वेगळं महत्व आहे. त्याच्यानंतर आपले दिवे हे अगोदर फार जुन्या काळातली जी मंदिरं वगैरे असायची त्याच्यामध्ये याच्यातले दिवे दिसायचे, आता ते लुप्त झालेत. पण आपण ते अवेलेबल केले जाते. अतिशय हेवी दिवे येतात बघू शकतात, खूप हेवी आहेत बाय द वे, खूप जड आहे. आणि यांची स्टार्टिंग रेंज काय आहे? याची स्टार्टिंग रेंज तरी 2500 सुरुवात होते. ओके. हे आपण देवळात वगैरे लटकू शकतो, आपल्या देवाऱ्यात लटकू शकतो. जर कोणाचे असे कोकणात मोठी घरं असतात तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये पण बघू शकतात, ही एक साईज आहे, ही एक साईज आहे. त्याच्यामध्ये छोटी साईज हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. जसं आपले मुंबईमध्ये घरं छोटी असतात तर छोटी जर हवी असेल तर ती बघू शकतात. इथे ही छोटी साईज आहे तर आपण अशा घरामध्ये पण हे दिवे लावू शकतो. तसेच समयांमध्ये पण पॅटर्न्स आहेत. लोकांना आली परत मोराच्या समया आवडू लागलेल्या आहेत, त्याचा डिमांड जास्त आहे. त्या हिशोबाने मोराच्या समया आहेत, कळसाच्याही आहेत, इथे कळस येईल अशाही आहेत. बरोबर. प्लेन दांड्याच्या येतील. आता हे डिझायनर आहेत, ह्याच्यामध्ये पण साईजेस भरपूर आहेत. हेवी येतात, पातळमध्ये पण येतात. तसं ही बघू शकतात. आता ही छोटी साईज आहे, मग ही मीडियम आहे, ही त्याच्याकडून थोडी मोठी आहे आणि ती सर्वात मोठी आहे. आणि ह्याच्यावर बघू शकतात छान असं बारीकीने काम केलेलं आहे, छान अशी सुंदर डिझाईन आहे. प्रत्येक समय एक वेगळी दिसते आहे. तर खूप. आणि स्टार्टिंग रेंज काय यांची? समयांची जी रेंज आहे ते 1500 रुपये जोडीपासून सुरुवात होते साधारणपणे. जर आपण मोठ्या समया बघितला तर अगदी 35,000-40,000 रुपये जोडीपर्यंत पण आपल्याला पाहू शकतात. इथे केवढ्या मोठ्या ह्या समया आहेत आणि सर्वात मोठी अशी ही समई आहे, खूप सुरेख दिसते पाहू शकतात. तसंच इथे सुद्धा बघू शकतात काही समया त्यांनी ऑप्शन्स वर लावलेल्या आहेत, जसं की या कळशाच्या आहेत बघू शकतात. ह्यामध्ये पण छोट्यापासून मोठी साईज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तसं आता पण इथे आहे ना पितेची तोपं पाहणार आहेत, तर हे बघू शकता. तोप आहेत ज्याला ऑलरेडी कलई केलेली आहे. म्हणजे कलईचा जो विषय असतो लोकांना फार कठीण वाटतं कलई कुठे करायचं. आपल्याकडे कलई केलेले रेडीमेड टोप्स आहेत. टोपांबरोबर आणखी दुसरा एक प्रकार येतो लंगडी, जो स्पेशली कोकणामध्ये वापरतात माशासाठी, मासे करण्यासाठी. तेही आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पण साईजेस सर्व अवेलेबल आहेत. टोपांमध्ये पण साईजेस सर्व अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रसादासाठी जे मोठे टोप लागतात 5 किलो, 7 किलो, 10 किलो, त्या टोपांची साईज आणि व्हरायटी पण अवेलेबल आहे. आणि जर इनकेस ह्या टोपांची वापरल्यानंतर कलाई गेली तो तीही आपण करून देतो. ती
ॲज पर के जीच्या हिशोबाने त्याचे रेट्स असतात, ते आपण सगळे करून देतो. बरोबर. तर पाहू शकतात आता आपण इथे बरेचसे देवपूजाची भांडी पाहिली, तसंच घरात लागणारे तोप, लंगडी, तांब्या, पेला या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या. तर इथे वरती तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे पेल्यांमध्ये सुद्धा खूप असे ऑप्शन्स आहेत, त्यामध्ये पितळेचे आहेत, तांब्याचे आहेत. तसंच आपल्याला जर तांब्याचं टाकी टाईप हवं असेल स्टोरेजसाठी, तर हे बघू शकतात, हे तांब्याचे आहेत. तसंच ही बघू शकतात पितळेची कढई आहे, ह्याला छान अशी कलई केलेली आहे. त्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? स्टार्टिंग रेंज तशी 1200 पासून असते. ओके. तुम्ही जर हँडल घेतला, विदाउट हँडल घेतला, तर त्याच्यावरती कॉस्ट जी आहे ते डिफर करतो. हा, व्हेरीफाय त्याच्यावरती आम्ही करतो. तसंच हे पण बघू शकतात आपण, याच्यामध्ये पण फुलं वगैरे देवपूजेची ठेवू शकतो, हे एक ऑप्शन आहे. हे पण छान आहे, थोडस फ्लोरल पॅटर्न आहे. यामध्ये पण साईजेस आहेत? हो, साईजेस आहेत. तसं दोन्ही साईड उपयोग होतात, फुलांसाठी पण होतात, फळांसाठी देखील येतो. बरोबर. आणि बाप्पासमोर ठेवायला ते बेसिकली छान वाटतात आणि काहीतरी नवीन असं. अगर दुपारतींमध्ये या ज्या दुपारती आहेत, या रेग्युलर दुपारती आहेत, या दुपारतीच्या व्यतिरिक्त एक नवीन पद्धतीची दुपारत हल्ली बघायला मिळते, कव्हरवाली, म्हणजे जे आपण निखारे टाकतो, कधी कधी हवेने पडतात, धक्का लागल्यावरती खालचं मॅटिंग जळतं, तर हे कव्हरवालं दुपारत आहे. आणि आता जो आता स्मोक येतो तेव्हा खूप छान वाटणार ना? फार सुंदर वाटतं, खूप सुंदर वाटणार. तर इथे आपण जसे हे दिवे पाहिले, तसंच इकडे बघू शकतात समईच्या आकारामध्ये सुद्धा असे दिवे आहेत, हे बघू शकतात. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज मिळतील. ही मोठी साईज आहे, तसेच ही बघू शकता एक मीडियम साईज आहे. ह्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न्स तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे इकडे. तर तुम्ही आवर्जून दादांच्या शॉपला व्हिजिट करा. तर खामकर हे मसाल्यांसाठी, तर फेमस आहेत. तसे आता पाहू शकता त्यांच्याकडे देवपूजेला लागणारी भांडी आणि इतर होम अप्लायन्सेस सुद्धा आहेत. तसेच ताळ जे आपल्या बाप्पाच्या आरतीला लागतात, तर ते सुद्धा ह्यांच्याकडे आहे, बघू शकतात. काय स्टार्टिंग रेंज आहे ताळांची? 550 रुपये पासून सुरुवात आहे. तसं इथे आपण एक पाहू शकतात घंटी आहे जी आपण देवाऱ्यामध्ये लावतो. तर हे पाहू शकतात आरतीसाठी काहीतरी स्पेशल आपल्या लाडक्या बाप्पासाठी जो आपण आरती करतो, तेव्हा या घुंगरूंचा सुंदर असा आपल्याला मयूर आवाज ऐकू येणार आहे. ते बघू शकतात वाजवल्यावर अशा प्रमाणे त्याचा आवाज येतो आणि खूप सुरेख वाटतो जेव्हा हा आवाज येतो. आणि ह्यांची काय किंमत आहे? साधारण 60-70 रुपये जोडी पासून आहे. ओके. तर आपल्याकडे साठ रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे. मध्ये घुंगरू कमी येतात, 70 रुपये जोडीमध्ये घुंगरू चांगले येतात. ओके. घुंगरू येतो. तसंच त्यांच्याकडे जरा प्रीमियम क्वालिटी पण आहे, पण आज आपल्या दुकानात दाखवायला नाही आहे. पण तुम्ही इथे नक्की येऊन भेट द्या, तुम्हाला छान अशी क्वालिटी त्यांच्याकडे मिळणार आहे ह्यामध्ये सुद्धा. तर हे पण ऑप्शन त्यांच्याकडे आहे. तर दादा याच व्यतिरिक्त आता आपल्याकडे स्टीलची भांडी सुद्धा आहेत आणि बाकी जे होम अप्लायन्सेस जे घरात लागतात ते सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर दादा तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा नंबर 9769347934 आणि ह्यांचं नाव आहे परेश खामकर. तर मी नंबर आहे ना डिस्प्लेवर तसाच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं या वस्तू बाय करा. आणि आपला लालबागचा राजा बसतो ना त्या गल्लीमध्येच हे शॉप आहे, तर तुम्ही इथे आवर्जून या आणि भेट द्या. थँक्यू. मित्रांनो आता पण आहे ना खामकर ह्यांचं देवपूजेचं आणि होम अप्लायन्सेस ह्याचं शॉप एक्सप्लोअर केलेलं आहे. खूप सुंदर अशी देवपूजेची भांडी आहे यांच्याकडे. तर प्रत्येकाची आपण किंमत तसेच त्यांची साईजेस हे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.